ऑक्सिजन बेड्स 35,400 आहेत, आयसीयू बेड्स जवळपास 9,581, व्हेंटिलेटर बेड्स 6,448 आणि एकूण उपलब्ध डॉक्टरची संख्या 29,315. कोविड संदर्भात प्रशिक्षित डॉक्टर्स 26,092, एकूण उपलब्ध नर्सेस 28,168 आणि एकूण प्रशिक्षित नर्सेस 23,376. आता मनुष्यबळाचं एकूण उपलब्ध आरोग्य कर्मचारी ह्याची संख्या जवळपास 10,279 आहे. आरोग्य प्रशिक्षित कर्मचारी 1,753, आयुष डॉक्टर्स 8,258 आणि प्रशिक्षित आयुष डॉक्टर 10,864 आणि उपलब्ध RT-PCR किट्स जे आहेत महाराष्ट्रामध्ये आज जवळपास 3,45,716 ते उपलब्ध आहेत. रॅपिड अँटीजेन किट्स रॅप ज्याला आपण म्हणू ते जवळपास आपल्याकडं 15,84,238 आहेत आणि आपल्या 102, 108 या ॲम्ब्युलन्स सगळ्या वर्किंगमध्ये आहेत. मास्क आपल्याकडं मुबलक प्रमाणात आहे आणि औषधाचा साठा म्हणजे रिलेटेड विथ करोना आणि बाकीचाही तोही मुबलक प्रमाणात आहे, कारण आपण CSDHO लेवलला औषध खरेदीचे अधिकार दिलेले होते त्याच्यामुळे तोही प्रॉब्लेम नाही. आणि ऑक्सिजनसुद्धा आज आपल्याकडे बघितलं असेल जवळपास 5,463 मेट्रिक टन त्याचीही अवेलेबिलिटी आहे. आता हे सगळं होत असताना आज परत खरं तर काल मुख्यमंत्र्यांनी अचानक मीटिंग घोषित केली आणि 3:30 आम्ही एकत्र जमलो, पण ही मीटिंग जी आज आमची पूर्ण डिपार्टमेंटची झाली ती प्रीप्लॅन्ड होती, अगोदर 3:00 आज ठेवलेली होती आणि त्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा आज खऱ्या अर्थानं आम्ही आज घेतला आणि त्यामध्ये ज्या काही गोष्टी लक्षात आल्या माहिती की त्याचे काही मुद्दे आपल्याला मी सांगू इच्छितो की प्रत्येक तालुका लेवलला म्हणजे ग्रामपंचायतपासून जिल्हा रुग्णालय महानगरपालिका म्हणजे मेगा सिटी मेट्रो सिटी डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आणि तालुका पेस अशी याची विभागणी केलेली आहे. आमचे जे 8 रिजन आहेत 8 रिजनमध्ये प्रत्येक तालुका लेवलवर ते तहसीलदार असेल, BDO असेल आणि आमचा THO हे तिघ जण त्या ठिकाणी ऑफिसर्स असतील. त्या गाव लेवलच्या 5 तालुक्यातील सर्व गावांचं इथे जर टेस्टिंग असेल सर्व म्हणजे ज्याला 3T म्हणू टेस्ट ट्रॅक अँड ट्रीट ह्या पद्धतीनं तर ह्याचं मॉनिटरिंग ही 3 लोक करतील. ते त्यांचा रिपोर्ट आपल्या जिल्हा लेवलवरती आमचा CS असेल, DHO असेल आणि जिल्हा परिषदेचे CO कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून तो रिपोर्ट आमच्या डेप्युटी डायरेक्टरकडे येईल रिजनला आणि रिजनवरून तो आमच्या कमिशनरकडे येईल, आमच्या संचालकाकडे जाईल आणि आमच्या अपर सचिव यांच्याकडे तो रिपोर्ट जाईल आणि अशा पद्धतीनं हे डेली नेटवर्किंग जे आहे ते मॉनिटर आम्ही करतोय. दुसरी गोष्ट की प्रत्येक CS DHO नं सकाळी 1 तास की मस्ट हॅव टू टॉक विथ आवर THO अगदी तालुका लेवलवरती आपले सर्व PAC असतील, पुन्हा तुमचे रिजनल रुग्णालय असतील, उपजिल्हा रुग्णालय असतील ह्या सर्वांशी त्यांना चर्चा करायची, त्या ठिकाणची कमतरता काय आहे, पेशंटची नेमकी सिच्युएशन काय आहे याचा आढावा घ्यायचा आणि इमिजिएट पहिल्या सत्रामध्ये फर्स्ट हाफ डे त्याच्यामध्ये तो रिपोर्ट आपल्या CSDHOला सांगायचा आणि त्यांनी तो वरपर्यंत पोहोचवायचा. सेकंड हाफमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं एक नेटवर्किंग ठेवलेलं आहे आणि सगळं नेटवर्किंग पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या आरोग्य भवन मुंबई या ठिकाणी जाईल आणि त्या ठिकाणी आम्ही आरोग्य विभागातर्फे एक नोडल ऑफिसर फॉर रिलीजिंग द प्रेस हे ठेवलेलं आहे आणि कोरोनावरची JN1 खरं तर COVID-19 हा कॅरी फॉरवर्ड जे आहे त्या पद्धतीचे पेशंट आपण जे दाखवता 45 पेशंट सापडले 45 तर ते JN1चे पेशंट नाही आहेत. जे पेशंट आहेत त्याचा आता आपल्याला टेस्टिंग येईल, ते पेशंट COVID-19 कॅरी फॉरवर्ड म्हणजे जे आपण जेली रिपोर्ट घेत आहे त्याच्यामधले हे पेशंट आहे. आणि जर तुम्ही बघितलं असेल केरळच्या बाबतीतला तोही रिपोर्ट आम्ही मागून घेतला. केरळच्या बाबतीतला रिपोर्ट जर बघितला त्याच्यातल्या 3 पेशंटपैकी 2 पेशंट हे बाकीचे डिसीज होते त्यांना, कोरोना हा JN1 हा नंतरचा झाला, त्याच्या अगोदर एक कर्करोग होता, दुसऱ्याला हेवी डायबेटिक होता आणि त्यांचं एज ग्रुप जर बघितलं तर अबोव 75 अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन आम्हाला जी मिळाली आहे ती आहे. त्याच्यामुळे मला वाटतं मागच्याही वर्षी अशाच पद्धतीनं डिसेंबरचं अधिवेशन ज्यावेळेस आपलं नागपूरचं होतं त्यावेळेस आपल्या मीडियामार्फतच आपण सांगितलं होतं की कोविड येतोय चायनामध्ये झालं, आपण सोशल मीडियावरती त्या क्लिप बघितल्या आणि त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीचं मॉकड्रिल आपण केलं होतं. पण सुदैवानं अशा पद्धतीचा कुठलाही व्हेरियंट जो म्हणजे जीवावर उठतो किंवा जीवाला घातक आहे अशा पद्धतीची कुठलीही दुर्घटना महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस घडली नाही आणि मला वाटतं अशाच पद्धतीचं आज JN1 ची सुद्धा माहिती आम्ही घेतलेली आहे.
हा एवढा असा म्हणजे ज्याला स्ट्रॉंग म्हणू की जो जीवावरती उठेल किंवा घातक ठरेल अशा पद्धतीचा हा व्हेरियंट नाही आहे, हा सौम्य आहे. आणि जे पेशंट आपल्याकडे JN1 चे आता मिळालेले आहेत, तर मी माझ्या खात्याला आदेशित केलेलं आहे की त्या पेशंटची एंट्री आपल्याकडे ॲडमिट झाल्यापासून किंवा त्यांना मॉनिटर करण्यापासून त्याची पूर्ण हिस्ट्री आपल्याकडे पाहिजे की तो किती दिवसात त्याला पहिलं त्याच्या सिम्पटम्स काय आहेत, त्याचा पीक काय आणि त्याचं डिक्लाइनिंग काय, ह्या पद्धतीचं ग्राफिकल अनालिसिस आपल्याला सोमवार किंवा मंगळवारपर्यंत मिळेल. आणि मग एक्झॅक्टली आपण JN1ची तीव्रता किती आहे आणि हा आपल्या समाजाला किंवा सर्वसामान्यांना किंवा ज्यांना बाकीचे काय डिसीज आहे त्यांना किती अफेक्ट करू शकतो हे एक्झॅक्ट माहिती आपल्याला सोमवारपर्यंत मिळेल. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगू इच्छितो, नम्रपणे त्यांना निवेदन करतोय की ह्या जो आपण मीडिया थ्रू बघतोय, सोशल मीडियावरती बघतोय, सगळ्या टीव्हीवरती बघतोय की JN1 आला तो स्प्रेड होतोय, अतिशय फास्ट स्प्रेड होतोय. मला वाटतं हा फास्ट स्प्रेड होत असला तरी आपल्याला घातक असा नाहीये, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. तरी सुद्धा ज्यावेळेस सगळीकडेच ह्या पद्धतीची चर्चा होते आपण काळजी घेऊ. ज्या ठिकाणी गर्दी आहे, आता ख्रिसमस येईल, ख्रिसमस नंतर 31 डिसेंबर असेल, त्याच्यानंतर नवीन वर्षाचं स्वागत करणं असेल आणि सुट्ट्याचा काळ आहे, सुट्ट्याचा कालखंड चालू आहे आणि मग मुलांच्या ट्रिप असतील, कुठेतरी पर्यटन स्थळाला आपण जाणार असाल, तरी मला वाटतं ज्या ठिकाणी लोकांना अशा डायबिटिक असतील, कोणाला हेवी डिसीज असतील, तर अशा लोकांनी अशा गर्दीत जाणं कृपया टाळावं, आपल्या कुटुंबाचा विचार करावा आणि थोडं आयसोलेशन राहावं, थोडं प्रिकॉशनरी मेजर्स घ्याव्या. गर्दीच्या ठिकाणी जात असेल तर मास्कचं कंपल्शन अजिबात नाही, पण स्वतःच्या काळजीसाठी, स्वतःच्या कुटुंबियाच्या काळजीसाठी आपण मास्क वापरावं हे मी आवाहन करतोय. कंपल्शन अजिबात नाहीये. आणि मग जे आजारी असतील त्यांनी आता 31 डिसेंबर आता यांच्यातच जाऊन आपल्याला साजरा करायचा आहे किंवा 1 जानेवारीचं स्वागत आपल्याला पर्यटन स्थळावर जाऊन स्वागत करायचं आहे, डेफिनेटली जा, पण स्वतःच्या कुटुंबाचा विचार करा, स्वतःच्या जीवावरती काय बेतेल अशा पद्धतीनं कुठलाही निर्णय घेऊ नये आणि गर्दीपासून स्वतःला टाळावं हे मी त्यांना नम्र आवाहन करतोय. आणि राहिला विषय जे काय प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, मग ते आपल्या सर्व जिल्ह्या याच्यामध्ये तालुकामध्ये किंवा आपल्या मेगा सिटी, मेट्रो सिटी, महानगरपालिकामध्ये असतील, तर शासन आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा एक इन्फॉर्मेशनसाठी आम्ही नोडल ऑफिसर ठेवलेला आहे की डेली त्या ठिकाणी JN1 चे पेशंट किती आपल्याकडे ऍडमिट झालेले आहेत आणि शासकीय रुग्णालयाला किती पेशंट ऍडमिट झाले ह्याचा टोटल आकडा आपल्याला डेली मुंबईतून प्रेस नोट जे रिलीज होईल त्यामधून आपल्याला तो आकडा समजेल. आणि मला वाटतं आता सुद्धा परत परत मी विनंती करतोय आपल्या माध्यमातून सर्व जनतेला, घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण हा जो JN1 व्हेरियंट आहे तो प्रथम दर्शनी अतिशय सौम्य आहे असंच तज्ज्ञ जे आहेत यांच्याकडनं माहिती मिळते. तरी सुद्धा आपण याच्या आणखी टेस्टिंग वाढवतोय, ह्या ठिकाणी मॉकड्रिल परत एकदा करायला सांगितलेलं आहे आणि मॉकड्रिल करत असताना, त्या ठिकाणचं मॉकड्रिल करत असताना त्याची एक व्हिडिओ क्लिप वरिष्ठ ऑफिसरना कळवण्यास सांगितलेली आहे. आणि पुढच्या 2-3 दिवसांमध्ये आपण ह्या ठिकाणी याचं एक समिती ज्याला आपण म्हणू टास्क फोर्स मागही आपण नेमली होती, एक टास्क फोर्स पुढच्या आठवड्यामध्ये नेमली जाईल आणि त्यांच्याही माध्यमातून त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला मिळेल. आणि वेळोवेळी आमचे अधिकारी, आमचे नोडल ऑफिसर जे ज्यांना अधिकृत केलेलं आम्ही प्रेस नोट पब्लिश करण्यासाठी ते आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहतील. सर, ती आकडेवारी जी आहे ना ती फक्त थोडीशी व्यवस्थित एकदा क्लिअर कराल प्लीज. राज्यभरातली जी आकडेवारी तुम्ही सांगितली ना, फास्ट सांगितली तुम्हाला सर्किटिंग आहे, वॅक्सिनेशन लोकांचं झालेलं आहे, बुस्टर डोस दिलेले गेलेले आहे, तर त्याच्यावरती ऍडिशनल काही बुस्टर डोस किंवा असं काही सांगितलं जाणार आहे का वॅक्सिनेशन साठी काही? त्याचाही आढावा आम्ही घेतलेला आहे. तो जो एक्स्ट्रा डोस होता तो 10%ला आतापर्यंत दिला गेलेला आहे, पण मला असं वाटतं तो एक्स्ट्रा डोस आणि JN1 याचा तसा अर्थार्थी संबंध असणार नाही. म्हणून तो व्हेरियंट जो आलेला आहे, ज्या लोकांना त्याची लागण झालेली आहे, तो पेशंट आपण मॉनिटर करायला सांगितलेला आहे की जनरली त्याचं ग्राफिकल अनालिसिस आपल्याला कळेल की पहिलं त्याचा सिम्पटम्स काय, त्याला ताप येतो, खोकला येतो, सर्दी पडसा आहे, मग त्याच्यानंतर काय होतं, मग तो पीकला किती तासात किंवा किती दिवसात जातो, त्याचा डिक्लाइनिंग ग्राफ कसा असेल आणि तो एक्झिट कधी असेल, हे ज्यावेळेस आपल्याला ग्राफिकल अनालिसिस कळेल विदिन 48 आवर्स इमिजिएटली आय विल कम टू यू.
सर सध्या जे जर्मनचे किती रुग्ण ऍक्टिव्ह राज्यात आहेत आता आपल्याला तुमच्या म्हणजे जे आकडेवारी तुमच्याकडे 45 आलेली आहे पण तो आकडा नाहीये. खरं तर जे एन1चे हार्डली एकच पेशंट आपल्याकडे ऍक्टिव्ह. टास्क फोर्स तुम्ही स्थापन करणार आहात नेक्स्ट वीक मध्ये, त्या टास्क फोर्सचं नेमकं काय असणार आहे काम? आणि ती नाही, टास्क फोर्सचं काम म्हणजे ते आपल्याला मार्गदर्शन करेल. म्हणून टास्क फोर्सकडे जाताना सुद्धा JN1 व्हेरियंटच्या ज्या सिम्पटम्स आहेत किंवा COVID-19 आपल्या सिम्पटम्स किंवा जो मध्यंतरी नंतर पहिली वेव्ह आल्यानंतर दुसरी वेव्ह येऊन गेली, पहिली वेव्ह स्प्रेड झाली फास्ट पण घातक इतकी नव्हती, दुसरी वेव्ह स्प्रेड इतकी फास्ट झाली नाही पण ज्या ठिकाणी ती पोहोचली ती अतिशय घातक होती, त्या ठिकाणी आपले मृत्यूदर फार मोठ्या प्रमाणात होता. हा JN1चा ज्यावेळेस स्टडी व्हेली 48 तासामध्ये, त्याचा स्टडी झाल्यानंतर टास्क फोर्स ज्यावेळेस निर्मिती होईल तज्ज्ञ लोक महाराष्ट्रातले आपण या ठिकाणी नेमू आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ते गाईडलाईन देतील, त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल. म्हणून आता JN1चा एक पेशंट आपल्याकडे मिळाला आहे, त्याला मॉनिटर करायला सांगितलेला आहे, त्याचा 48 तासामध्ये आपल्याला मॉनिटरिंगचा पूर्ण रिपोर्ट आपल्याला मिळेल. तेही आपण निर्देश दिलेले आहेत, तेही निर्देश दिलेले आहेत, ती यंत्रणा त्या त्या ठिकाणी तप्तर आणि ज्याला अवेअरनेस म्हणू आपण त्यास वाढवलेला आहे. सर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काय, JN1 जो सापडला पहिला त्याचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काय, कुठं त्याला हे झालं, ते कॉन्टॅक्ट आपण हे केले ते अजून मी माहिती घेतोय, ती माहिती मी अजून घेतलेली नाही. JN1चा एक पेशंट मला येस त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये काय आणि त्या लोकांनाही मॉनिटर करून तिथं त्याला लागण होते का ते आपण म्हणजे तुम्हाला 48 तासात आणखी डिटेल मध्ये आपण. माझं पहिलं जे एम मी ठेवलेलं आहे याच्यामध्ये की JN1चे जे तुम्हाला सिम्पटम्स आता इमिजिएट त्याला मॉनिटर करून जे दिसत आहेत की त्याच्यावरून आपल्याला स्टडी मिळेल. एक्झॅक्टली म्हणजे प्रॅक्टिकल अप्रोच ना की याचा सिम्पटम्स काय, लागण झालेलं याचा पीक काय आणि याचा एंड काय, त्याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली जाता येईल. आणि मग पुन्हा सोमवारी आपण डिटेलमध्ये लोकांना गॅरंटेड